अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद करावा अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये वेगावर निर्बंध आणावा अशा मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं करण्यात आल्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं आयोजित केलेल्या बैठकीत कोल्हापुरातील बेशिस्त वाहतुकीवर तातडीनं उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी वाढतीये अनेक रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्यानं रस्ते अजून अरुंद बनलेत शहरातील वाहतूक कोंडींवर उपाय करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं आज शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेत बैठक घेण्यात आली शहरात ट्रॅफिक कंट्रोल भरारी पथकं नेमावीत विना परवाना वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अल्पवयीन चालकांच्या पालकांवर आधी कारवाई करावी रस्त्याकडेला धूळ खात पडलेली वाहनं जप्त करावीत फुटपाथवरील अतिक्रमण हटवावीत इमारतींची पार्किंग खुली करावीत अशा अनेक मागण्या अमित पाटील राहुल ढवळे उत्तम वंदुरे अनिकेत पाटील यांनी केल्या त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचं आश्वासन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन जाधव यांनी दिलं यावेळी अमित साळुंखे अजिंक्य शिंदे प्रसाद साळुखे निलेश आजगावकर अतुल ढेंगे सुरेश कांबळे उपस्थित होते